नगर तालुक्यातील पिंपळगाव तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने लाभक्षेत्रातील शेतकरी आनंदित झाले असले तरी तलाव भरल्याने या परिसरातील आदिवासींचे उघड्यावरचे संसार पाण्याखाली गेलेत. अनेक वर्षांपासून या परिसरात वास्तव्यास असलेल्या आदिवासींच्या पालांमध्ये पाणी घुसलंय. या सर्वांची जगण्यासाठी केविलवाणी धडपड चालू आहे. तलावामध्ये आदिवासी समाज मासेमारी करून आपली उपजीविका भागवत आहे. अनेक वर्षांपासून आदिवासी समाज येथे वास्तव्याला आहे. महादजी शिंदे सरकारच्या काळात येथील भिल्ल समाजाच्या बंडाची इतिहासातही नोंद आहे. तलावाचे क्षेत्र शिंदे सरकारच्या नावावर होतं. आता त्या क्षेत्रावर महानगरपालिकेच्या नावाची नोंद झाली आहे. येथील आदिवासी समाज अनेक वर्षांपासून सरकार दरबारी या क्षेत्रावर आदिवासींच्या नावाची नोंद व्हावी म्हणून लढा देतोय. येथील आदिवासी राहण्यासाठी जेऊर हद्दीत आहेत तर त्यांचे मतदार यादीत नावे पिंपळगाव माळवी गावांमध्ये आहे. त्यामुळे आम्हाला अनेक अडचणी येत असल्याचं आदिवासी समाजाकडून सांगण्यात येत आहे. घरामध्ये पाण्यामुळे साप येतात, कोणते पण किडक येतात, लहान पोरांच्या अंगावरून जातात, संध्याकाळी झोपतानी झोपायला जागा नाहीये, खाट आहे त्याच्यावरच झोपावं लागत आडव बिडव. आमचे लेकर बाळ समजा पाण्यात येत आणि मतदानाला येत परत आमच्याकडे बघायला सगळं कोणी येत नाही. भिला बुडून मेले का तळ्यात वाहून गेले का आउटलेटला लागली, फक्त मतदानाच्या वेळेस मतदान मागायला येत. तसं आमच्याकडे कोणी येत नाही, कोणी बघत नाही, हे खाते आहेत का उपाशी मरत का वाहून गेलेत का हायत का काय बघायला सुद्धा कोणी येत नाही. मतदानाला समदे येतात पण इथं आम्हाला बघायला कोणी येत नाही. आता सध्या आमचे समदे घर पाण्यात येत, आम्हाला खायला काय नाही, आम्ही उपाशी तापाशी दिवस काढतो पाण्यामध्ये. नाही राहायची सोय का नाही, संध्याची सोय का नाही, अकरा बाळांची सोय, इथं कोणी येऊन सुद्धा बघत नाही. फक्त मतदानाला म्हणतात का या मतदान करायला फक्त, आणि कागदपत्राची बी काम करीत नाही. काय नाही काय नाही काय नाही, कवर याल पटे घालायचे. आम्ही उपाशी तापाशी रोज गावात जातो माग फिरून येतो. आम्हाला कागद नाही काय नाही, पाण्याची सोय नाही, राहण्याची सोय नाही, कशाची सोय नाही. पाणी मरणाचं घरात येतय दरवर्षी. जाशी झाली आमची मतदान घेतात आमच्याकून आणि आम्हाला म्हणतात का करू तुम्हाला घरकुलं करू तुम्हाला आमक करू तुमची पाण्याची व्यवस्था काहीच नाही. दरवर्षी आमचं ही झाले पाण्यातच राहतो, पाण्यातच झोपायचं. आम्हाला आमचे लेकर बाळ बारी बारीक आहेत, पोरं बी पाण्यातच हिडत आहेत. आमची कोणचीच सोय नाही. आम्ही ग्रामपंचायतमध्ये म्हणा काही जातीत दाखले म्हणा कुपन म्हणा हे काय आमचं कोणाच काही नाही. पण आम्ही जर ग्रामपंचायतमध्ये हे जर काही काढायला गेलो तर ग्रामपंचायतवाले म्हणते तुम्ही तिकडच्या हद्दीत आहे तुम्ही तिकडं जा, इकडच्या हद्दीत आलो तर इकडं म्हणते इकडं जा. इथं मध्ये ना गरिबांचं मरण होतं. आमचं मेन मुद्दा म्हणजे आम्हाला ना इथं काही विषयच नाही. आमचे इथं राहण्यास सगळे पाण्यात लोक गेलेले आहेत. आमचे मा भाऊ पर एक ग्रॅज्युएट 13वी झालं तर इथं जाती दाखल्यामुळे नडून पडलाय. इथं कागदपत्र कोणाचे पूर्तता नाही इथं कोणाचीच नाही. आम्ही जिवंत असताना मरणाचे यत्न भोगतोय. आदिवासी समाजाबद्दल कोणतीही ठोस भूमिका घेण्यात येत नसल्याचा आरोप येथील नागरिकांकडून करण्यात येतोय. पिंपळगाव माळवी परिसर व जोर परिसर या मध्यावर हा पिंपळगाव माळवी तलाव आहे आणि या तलावामध्ये गेल्या तिसऱ्या पिढीपासून राहणारा हा भिल्ल समाज आहे.
आणि या समाजाने आतापर्यंत शासनाला वेळोवेळी निवेदन देऊन आंदोलन करून स्वतःला राहण्यासाठी जागा मागितली होती. यावेळेस मागच्या वर्षी सुद्धा या ठिकाणी खूप पाऊस झालता आणि असा तलाव भरून गेलता की ओव्हरफ्लो होऊन इथं या लोकांचे इतके वाईट हाल झालेले होते की त्यावेळेस सुद्धा प्रशासनाला सांगितलं होतं की यांना भाकरी सुद्धा घरात थापता येत नव्हत्या. आणि हे सगळ्या डोंगरातून दऱ्यातून येणारं पाणी या पिंपळगाव तलावात येतं आणि त्याच्यात मोठमोठ्याले अजगर साप अशी वाईट परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली त्या पावसाची. हे मागच्या वर्षी आम्ही सांगितलं होतं आणि यावर्षी परत तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता जर तुम्ही हा परिसर पाहिला, इथले लहान मुलं पाहिले, हे लोक सगळे या ठिकाणाहून निघतात, सकाळी 7 वाजता घर सोडतात, रात्री 7 वाजता घरी येतात, रोजानी कामाला जातात, लोकांची इथं शेतकऱ्यांची इथं कांदे लावायला जातात, यांना कुठेही शासकीय नोकरी नाही, यांच्या शिक्षणाचे हाल, यांच्या जेवणाचे हाल, यांच्या रोजंदारीचे हाल, म्हणजे ही सगळी वस्तुस्थिती प्रशासनाला माहीत असताना सुद्धा प्रशासनाने या परिसरात या पिंपळगाव माळवी तलावात राहणाऱ्या लोकांकडे आज दुर्लक्ष का केलेलं आहे. गेल्या 2 वर्षापूर्वी केंद्रीय कमिटी येऊन गेली, त्या कमिटीने सुद्धा आयोग येऊन गेला, त्या आयोगाने सुद्धा या ठिकाणी सांगितलं होतं की तुम्हाला राहण्यासाठी जागा देऊ, परंतु आज हे जिवंतपणी मरत यातना भोगणाऱ्या या समाजाकडे जर प्रशासनाने लक्ष दिलं नाही तर या समाजाचं असं काही म्हणणं आहे की उद्या सकाळी हे सगळे कलेक्टर अधिकाऱ्यांच्या कलेक्टरच्या जिल्हा अधिकाऱ्याच्या बंगल्यावर जाऊन राहण्याचे यांनी ठरवलेलं आहे. त्यामुळं भारतीय जनसंसद यांच्या वतीने मी सांगतो की प्रशासनाने याच्याकडे लक्ष दिलं नाही तर हा या परिसरातला समाज, या समाजाबरोबर आम्ही पूर्ण आपल्या भागातील या डोंगरगण, गडमांजर, सुंबा, पिंपळगाव, माळवी, जूर या परिसरातील सगळ्या समाजांच्या बरोबर उभा राहील आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर यांचं निवासस्थान करण्याची सोय करण्याची आम्ही व्यवस्था करू. जे पिण्याची पाईपलाईनची योजनासुद्धा आहे, म्हणजे हे लोक आम्हाला पाणी पाजतात परंतु यांची पाणी प्यायची व्यवस्था आज या ठिकाणी नाही आहे, यांची जेवणाची व्यवस्था नाही, राहण्याची नाही. आणि आपण एकीकडे सांगताय शासन की मग आंगणदारी मुक्त गाव करा, अहो या लोकांनी जायचं कुठं? जर यांना खायला जागा नाही, बसायला जागा नाही, तर यांनी शौचालयाला जायचं कुठं? म्हणजे एकीकडे शासन सांगतंय की शौचालय बांधा आणि एकीकडे यांना राहायलाच घरं नाही. ह्या कालावधीमध्ये शासनापर्यंत आत्तापर्यंत 50 सेलफाटे मारले. इथं महाराष्ट्र शासनाने काही केल्यानंतर आम्ही आयोगाकडे गेलो, अनुसूचित जनजाती आयोगाची पूर्ण टीम आणली होती, त्यावेळेसुद्धा आयोगाने ही पाहणी करून ह्या कलेक्टर शासनाने सांगितलं होतं का ह्या लोकांची राहण्याची, पाहण्याची, शाळेची सुविधा उपलब्ध करावं आणि यांना ताबडतोब जे आयोगाचे अध्यक्ष त्यांनी या कलेक्टर साहेबांना आदेश दिले होते का ह्या लोकांना तात्काळ शिक्षण आणि घरकुलाची योजना स्थापन करून कुठंतरी निवारा स्थापन करा. हे काम आणि हे प्रलंबित काम आहे. आयोगाने ह्या जागेला प्रलंबित प्रश्न मांडलेला आहे का जोपर्यंत ह्या जागेचा निकाल होत नाही तोपर्यंत यांनी कुठंतरी यांची सोय करावी आणि यांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये या लोकांना आणि सगळ्या सुविधा उपलब्ध करून. आज साहेब आज परिस्थिती अशी आहे, आज पाण्यात तुम्ही स्वतः पाहिलेलं आहे, आज पाण्यात राहण्याची परिस्थिती आलेली आहे आणि इथं अशी परिस्थिती की वरून हात तलाव सिन्हा नदीचा तलाव आहे आणि पूर्ण डोंगरातून दऱ्यातून पाणी येतं वाहून त्याच्यातून मोठमोठे साप पाहून येतात आणि ते कडेला लागतात. तर इथंच ही आमची वस्ती राहते त्यामुळे ते सापाची इतकी भीती आहे. काल परवा एक दोन मुलं वाचले त्याच्यातून तरी शासनाला ही जाग येत नाही. मी असं सांगू इच्छितो का आता घरोघर प्रत्येक जमिनीवर जाऊन लोक पंचनामा करतात. अजूनही कोणचाही बी शासनाचा एक माणूस सुद्धा आला नाही. आम्ही वारून तलाठी सरकार यांना सांगून सुद्धा व इथं पंचनाम्याला जा, आमच्या लोकांची लय दारिद्र्य परिस्थिती आहे, आतापर्यंत कोणतंही शासन आले नाही. जर इथूनपर्यंत 2 दिवसात जर आमची जर सोय झाली नाही तर आम्ही डायरेक्ट कलेक्टर साहेबांच्या बंगल्यावर राहणे सगळ्या लोकांना घेऊन आम्ही तिथं जाण्याची सोय करणार आहे. आणि आम्ही काय आता उठणार नाही, आता आमचे हात टेकलेत, सगळे आयोगाला कळवलं, शासनाला कळवलं, सगळे पुढारी लोक येतात आम्हाला सांगतात का तुमचं असं असं करू तसंच करू, आतापर्यंत कोणतीही सुविधा उपलब्ध झाल्या नाही. प्रतिनिधी मयूर नवगिरे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.